मुंबई उत्तर पश्चिम म्हणजेच मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ हा तसा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरतोय कारण उद्धव सेनेने प्रमुख उ... कारण उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहीर होण्याआधी म्हणजेच नऊ मार्चला सिंदेच्या सेनेत आलेले खासदार गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि मोठी आघाडी घेतली मात्र तेव्हा काँग्रेसमध्ये असणारे आणि आता शिंदेंच्या सेनेत असणारे माजी खासदार संजय निरुपम यांनी आपण खिचडी घोटाळ्यातील आरोपींचा प्रचार करणार नसल्याचं म्हणत ही जागा काँग्रेसच्या हक्काची आहे ती ठाकरेंना द्यायला नको हवी होती अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी काँग्रेसवरच टीका केली होती यामुळे त्यांना काँग्रेसनं सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं यानंतर काही दिवसांपूर्वी संजय निरुपम यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णतः बदलली आहे त्यामुळे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आता दोन शिवसैनिकांमध्येच लढत होणार आहे यात शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात असून त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर यांना उतरवण्यात आलंय आता मजेशीर बाब म्हणजे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदेच्या शिवसेनेत असून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे त्यांचे चिरंजीव आहे त्यामुळे या मतदारसंघात एका प्रकारे बाप विरुद्ध मुलगा अशी ही लढत पाहायला मिळणार आहे ही लढत कशी होणार तेच आपण बघूया चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी मनस्वी आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे या जागेवर सिने तारकांचं जास्त वर्चस्व राहिलंय कारण या मतदारसंघात गोरेगाव मध्ये पाचशे वीस एकर मध्ये पसरलेली फिल्म सिटी येते तसंच मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं अठराशे एकराचं जंगलही याच लोकसभा मतदारसंघात येतं इथले सुंदर समुद्र किनारे पर्यटकांना खूप आकर्षित करतात आता आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबई वायव्य मतदारसंघात मतदारांनी शिवसेना भाजप आणि काँग्रेस आघाडी अशा दोन्ही बाजूंनी कौल दिल्याचा इतिहास दिसून येत या मतदारसंघात मोठ्या सीमा बदलानंतर एकोणीसशे सदुसष्ट झाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शांतीलाल शहा निवडून आले होते नंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीतही काँग्रेस काँग्रेसचे हरी राम चंद्र गोखले विजयी झाले होते मात्र आणीबाणी नंतर साली झालेल्या निवडणुकीत देशभरात जनता पक्षाची लाट आली होती याच लाटेचा फायदा घेऊन त्यावेळी जनता पक्षाकडून प्रसिद्ध कायदे तज्ज्ञ राम जेठमालानी यांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पुढे एकोणीसशे साली इंदिरा गांधी यांनी देशभरात जोरदार पुनरागमन केलं असलं तर या मतदारसंघात मात्र मतदारांनी जेठमालानी ह्यांच्याच पारड्यात आपलं दान टाकलं होतं नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या निवडणुकीत देशभरात काँग्रेसची मोठी लाट आली होती याचवेळी काँग्रेसनं या मतदारसंघात अभिनेते सुनील दत्त यांना तिकीट दिलं तेव्हा काँग्रेसच्या लाटेत ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुनील दत्त या मतदारसंघातून लोकसभेत गेले आणि नंतर एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभेतही त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवत खासदारकीची हॅट्रिक केली परंतु एकोणीशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मधुकर सरपोतदारांनी सुरंग लावला आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले पुढे दोन वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीतही सरपोतदार यांनाच लोकसभेत जाण्याची संधी मिळाली मात्र त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीमुळं पुढच्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या या निवडणुकीत सेनेच्या सरपोतदार यांना सुनील दत्त यशस्वी झाले आणि ते या मतदारसंघातून चौथ्यांदा खासदार झाले नंतर दोन हजार चार साली संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार सत्तेत आलं तेव्हाही ते खासदार झाले आणि केंद्रात मंत्रीही झाले मात्र पुढच्याच वर्षी त्यांचं निधन झालं आणि या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांना तिकीट दिलं आणि त्या विजयीही झाल्या पुढे दोन हजार नऊ साली काँग्रेसच्या बाजूनं मतदारसंघातील मतदारांचा कल असताना दत्त यांनी आपला मतदारसंघ बदलला तेव्हा या मतदारसंघात काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा सा विजय झाला त्यांनी शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांचा पराभव केला होता तर प्रिया दत्त यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या यानंतर दोन हजार चौदा मध्ये देशभरात मोदी लाट होती याच मोदी लाटेत या मतदारसंघातून शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनी एकतर्फी विजय मिळवत काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा एक लाख त्र्याऐंशी हजार अठ्ठावीस मतांनी पराभव करत दोन हजार नऊच्या पराभवाचा बदला घेतला होता मागच्याच हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेनं या जागेवर पुन्हा एकदा गजानन कीर्तीकर यांना तिकीट दिलं आणि ते दोन लाख साठ हजार तीनशे अठ्ठावीस मतांनी विजयी झाले आता या निवडणुकीत मात्र वायव्य लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्येच लढत होत आहे कारण या मतदारसंघातून ठाकरे गटानं सेनेत असलेले गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल उमेदवारी दिली आहे अमोल कीर्तिकर हे युवा सेनाचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे उपनेते आहेत परंतु ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत असले तरी निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी दोन हजार चौदा साली कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यातच उद्धव ठाकरेंनी मार्च महिन्यातच त्यांची उमेदवारी घोषित केल्यानं त्यांना प्रचारासाठी दोन महिन्याचा कालावधी मिळाला या दरम्यान त्यांनी सबंध मतदारसंघ पिंजून काढला त्यांच्या दोनदा मतदारसंघाच्या प्रचार फेऱ्या झाल्या असून सकाळ संध्याकाळ प्रचार फेऱ्या काढून त्यांनी मतदारांशी संपर्क साधलाय त्यातच त्यांचे वडील खासदार असल्यानं गेल्या दहा वर्षात मतदारसंघाशी थेट संपर्क असल्यानं तसा हा मतदारसंघ त्यांच्यासाठी काही नवीन नाही तर त्यांच्या विरोधात असलेले रवींद्र वायकर हे शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते मात्र कडून झालेल्या चौकशीनंतर त्यांनी शिंदेच्या सेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला ते होते देखील लोकसभेची प्रथम निवडणूक लढवत मात्र गेल्या पस्तीस वर्षांपासून ते राजकारणात असून चार वेळा महापालिकेत नगरसेवक आणि तीन वेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार असल्यानं त्यांना निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव आहे अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांना प्रचारात जरी वेळ कमी मिळाला असला तरी सकाळ संध्याकाळ प्रचार फेऱ्या बैठका घेत भाजपने तीन आमदार माजी खासदार संजय निरुपम मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे हेही प्रचारात उतरले आहे त्यामुळे काहीसं त्यांचं पारड जड वाटत आहे या वायव्य मुंबई मतदारसंघासाठी भाजप मोठ्या प्रमाणात आग्रही असल्याच्या चर्चा होत्या मात्र जागा वाटप पात हा मतदारसंघ शिंदे गटाकडे गेला त्यातच या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता तर त्यांच्या मुलानं ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला मात्र वायव्य मुंबईत उमेदवार जरी शिंदेंचा असला तरी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व बिस्त भाजपावर असणार असल्याचं चित्र आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर या मतदारसंघातील नेते लोकप्रतिनिधी यांनी त्यांना साथ दिली पण जमिनीवरील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरेंसोबत राहिले त्यामुळं वायकरांना आता निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची यंत्रणा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे यात मराठी मतदारांप्रमाणे उत्तर भारतीय गुजराती मारवाडी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तसंच काही विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक समुदाय आहे त्यामुळं भाषिक धार्मिक कल लक्षात घेता हा मतदारसंघ समिश्र आहे त्यातच मराठी मतांची तुलना करता अन्य भाषिक मतदारांची संख्या अधिक भरते आणि हेच मतदान निर्णायक ठरण्याचा अंदाज आहे यातील मराठी मत ही प्रामुख्यानं शिवसेना मनसेकडे वळत असल्याचं म्हटलं जातं त्यातच या निवडणुकीत महाविकास आघाडीमुळं काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि डावे समाजवादी मतं एकत्र येतील तर दुसरीकडे महायुतीत शिवसेना शिंदे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आता सोबतीला राज ठाकरेंची मनसे आली त्यामुळे ही लढत कोणालाही एकतर्फी होणार नाही हे मात्र नक्की या मतदार संघात अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांचा ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे कीर्तिकरांविरोधात मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरू आहे तर रवींद्र वायकर यांच्या विरोधात कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरू आहे शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे रवींद्र वायकर हे ईडी कडून झालेल्या चौकशीनंतर शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले होते राज्याच्या राजकीय परिस्थितीसह या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती ही बदलून गेली आहे कारण काँग्रेस नेते गुरुदास कामत आता हयात नाही तर प्रिया दत्त या उत्तर मध्य मतदार संघातून निवडणूक लढवतात तसंच मुंबईतले माजी खासदार मिलिंद देवरा काँग्रेस सोडून शिंदे गटात जाऊन राज्यसभेत गेले आहेत संजय निरुपम यांनीही आपण खिचडी घोटाळ्यातील आरोपीचा प्रचार करणार नसल्याचं म्हणत ही जागा काँग्रेसच्या हक्काची आहे ती ठाकरेंना द्यायला नको होती अशी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस सोडून शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे तसंच बाबा सिद्धकी यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे त्यांचा मुलगा आणि आमदार यांनी पक्ष सोडला नसला त्यांनी काँग्रेस पक्षावर थेट टीका सुरू केली आहे त्यामुळे आता या दोन्ही नव्या उमेदवारांची ताकद सारखीच दिसते या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात या दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर दिंडोशी मध्ये सेनेचे सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्व मध्ये रमेश लटके विजयी झाले होते मात्र रमेश लटके यांचं परदेशात निधन झाल्यानंतर त्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या विजयी झाल्या सध्या रवींद्र वायकर हे शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा रिंगणात असले तरी उर्वरित दोन्ही आमदार शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे तर बाकी तीन विधानसभा म्हणजेच गोरेगाव आणि वर्सोवा अंधेरी पश्चिम या मतदारसंघात भाजपचे उमेदवार झाले आणि वर्सोव्यातून भाजपच्या भारती लवेकर दोन हजार चौदा पासून विजयी होत आहे तर अंधेरी पश्चिम मध्ये भाजपचे अमित साटम विजयी झाले आहेत त्यामुळं या मतदारसंघात कागदावर जरी महायुती मजबूत दिसत असली तरी सामान्य कार्यकर्ता ठाकरेंच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं अमोल कीर्तीकरांना कमी लेखून चालणार नाही या मतदारसंघात आता विजयाची मशाल पेटणार की धनुष्य बाण वेध घेणार हे चार जून रोजी निकालानंतरच समजणार आहे त्यात तुमची प्रतिक्रिया महत्वाची सो ती कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र